आणि दुसरीकडे म्हटले जाते की ओबीसीला पाहिजे त्या प्रमाणामध्ये सवलती दिले जात नाही, हे काय हा प्रकार काय आहे? जर ओबीसी एकत्र आला तर या राजकीय पक्षांना या नेत्यांना काहीतरी धोका आहे असं वाटत असेल, कदाचित असं मला वाटते, म्हणून ओबीसीची जनगणना करण्यास टाळाटाळ केली जाते या केंद्र सरकारमार्फत। केंद्र सरकारला तसेच राज्य सरकारलाही विनंती करतो की ओबीसीची जनगणना करून या ओबीसींना यांनी सर्वांनी मिळून आज निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना। तर एवढंच सांगायचं आहे, अगर हे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि उपोषण दिल्लीला मुंबईला जिथे जमेल तिथे, असं समजू नये की आमचे ओबीसी पाठबळ कमी आहे, खूप पाठबळ आहे। फक्त आम्ही यांना पूर्ण जनगणना जर नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार, हे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्याची दखल घ्यावी। आणि केंद्राकडे जर जनगणना होत नसेल तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आमची जातीनिहाय जनगणना करून आम्हाला पदोन्नतीमध्ये आरक्षण, आमच्या लेकरा बाळांचं जे नुकसान व्हायला लागले ते होऊ देऊ नका, हे विनंती करतो मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना। ज्या जनगणनामध्ये काय जनगणना केली जाते, जनगणना ज्यावेळेस होत असते त्यावेळेस आज आम्ही पाहतो की किती सगळे राज्यव्यापी ओबीसीची या स्वतंत्र देशाला स्वातंत्र्य मिळून पूर्वी 1931 ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली, पण या देशाला 74 वर्षे झाल्याच्या नंतर केंद्र सरकार असेल या केंद्र सरकारने कुठल्या ओबीसीची जातनिहाय जनगणना न केल्यामुळे कालच जो काही 4 मार्चला निकाल आला त्याच्या 5 जिल्ह्याच्या याच्यामध्ये समजून येते की भविष्यात ओबीसीचे आमचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य हे कुठल्याच पद्धतीत दिसणार नाही। आणि काल 5 जिल्ह्याचा निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला, त्या ठिकाणी समजून येते की कोर्टामध्ये याचिका दाखल असताना कोर्टाचा निर्णय आल्याच्या नंतर ओबीसीची जातनिहाय जनगणना राज्य सरकार हा केंद्राकडे बोट दाखवतो, केंद्र हा राज्याकडे बोट दाखवतो, ओबीसीच्या असलेल्या सर्व जातीचा समूहाचा समजून येते की सत्यानाश या ठिकाणी होण्याचा राजकीय पट्ट्याबळ होण्याचा जी भूमिका आहे या संदर्भामध्ये 26 आणि 27 तारखेला लोणावळा या ठिकाणी सर्व राज्याचे आदरणीय विजय वनिटवारजी, छगन भुजबळ यांच्या